भावाच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस नीट करत नाहीयेत म्हणून एका व्यक्तीने स्वतःचं बोट छाटलं। सातारा जिल्ह्यामधल्या फलटणमध्ये ही घटना घडली। धनंजय ननावरे असं बोट छाटून घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे। आपल्या भावाच्या आत्महत्या प्रकरणातल्या आरोपींना पोलीस संरक्षण देतात आणि त्यांची नावं FIR मध्ये आरोपी म्हणून जोडली गेली नाहीत तर आपण दर आठवड्याला आपल्या शरीराचा एक एक भाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवू असा इशारा ननावरे यांनी दिलेला आहे। मी ह्या व्हिडिओमधूनच्या माध्यमातून सांगायची इच्छा आहे माझी की दर आठवड्याला मी माझ्या शरीराचा एक भाग आपणासाठी भेट म्हणून पाठवतो, तरी न्याय मिळेल का? बघा आपल्याला काय वाटतं, काय आमची परिस्थिती असेल, आमच्या घरावरती काय अन्याय होतोय, मग तरीही आपण दुर्लक्ष करत आहात। पालकमंत्री शंभूराज देसाई काय करतायत, हे काय म्हणजे पटण्यासारखं नाही आहे। जर आज आमच्यासारखं कुटुंब जर वाताहत होत असेल तर काय उपयोग आहे जगण्याचा? शरीराचा एक एक भाग तुम्हाला भेट म्हणून देणार आहे, बोट छाटून घेतलेला आहे। या व्यक्तीच्या भावानं आत्महत्या केली आहे आणि त्याचा तपास पोलीस योग्य पद्धतीनं करत नाहीत असा आरोप संबंधित व्यक्तीचा आहे। ही दृश्य कदाचित तुम्हाला विचलित करू शकतात। ननावरे यांनी आपल्या हाताचं बोट छाटून घेतलंय आणि दर आठवड्याला आपण आपलं शरीराचा एक एक अवयव छाटू आणि तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवू, तेव्हा तरी आम्हाला न्याय मिळेल का असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। साताऱ्याच्या फलटणमध्ये घडलेली सगळी घटना आहे। भावाच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस व्यवस्थित तपास करत नसल्याचं म्हणत या व्यक्तीनं आपलं बोट छाटून घेतलेलं आहे। भावाच्या आत्महत्या प्रकरणातल्या व्यक्तींना आरोपींना पोलीस संरक्षण देतात आणि त्यांची नावं FIR मध्ये जोडली गेलेली नाही आणि जर त्यावरती जर का पोलिसांनी कोणती कारवाई केली नाही तर दर आठवड्याला आपल्या शरीराचा एक भाग छाटून आपण उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवू असा इशारा ननावरे यांच्याकडनं दिला गेलाय। ज्या व्यक्तीनं बोट छाटून घेतलंय त्यांच्या भावाची प्रतिक्रिया आली आहे, आपण पाहूया। काहीतरी चांगलं करायचं ना, चांगलं करा ना, चांगलं करून मी करा, असं वाईट करून किंवा कुटुंब कोणाचं संपवायचं असं षडयंत्र करून दिवसानुदिवस त्रास देऊन हे काय बरोबर नाही। आणि खूपच म्हणजे की असं कुठल्या वकिलांनी कोणाबरोबर करू नये आणि इतके पद्धतशीरपणे आता आमचे त्या काही केसेस जे काय होत्या त्या मिटत चाललेल्या ते मिटू नये किंवा संपू नये आणि नवीन सगळं काही ना काहीतरी पुन्हा कशात तरी अडकवायचं। माझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण होऊ नये, माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण होऊ नये, हे सगळं त्या षडयंत्राचा एक भाग आहे। मला पूर्ण सगळ्या पद्धतीने भयानक पद्धतीने टॉर्चर केलं आणि त्यामुळे आम्हाला दोघांना संपवायची वेळ आली। हे जे त्रासदायक जे लोक आहेत ते हेच मूळ आहेत, ते अंबरनाथला येऊन ज्यांना ज्यांना भेटले त्याची खूप चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती ते जसं जर काही निघालं तर मग त्यावरती त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। गुन्हा दाखल करावा सगळ्यांवरती। आपले प्रतिनिधी फैसल तांडेल आपल्याला अधिक माहिती देतील। फैसल, ही घटना नेमकी काय आहे, या कुटुंबियांचा आरोप काय आहे? यातना एकूणच आपण जर बघितलं तर काही दिवसापूर्वी नंदकुमार ननावरे यांनी आणि त्याच्या पत्नीने काही दिवसापूर्वी बिल्डिंग मधनं उडी मारून आत्महत्या केलेली आणि त्या प्रकरणात जे आहेत ते पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला, पण मात्र या गुन्ह्यामध्ये काहीच तपास पुढे होत नाही असे आरोप करत जे मयत इसम होते त्यांच्या भावानी आता स्वतःचं बोट कापून घेतलेलं आहे आणि प्रशासनाकडे दाद मागितली आहे। कारण त्याचं असं म्हणणं आहे की पोलीस अधिकाऱ्यांकडून योग्य ती कारवाई मिळत नसल्याने अखेर त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे आणि त्याचं त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे की प्रत्येक आठवड्याला शरीराचा एक भाग भेट करून असल्याचं सांगत दावा करत ह्या जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करावी। कारण याच्यामध्ये बरेच मोठे नाव जे आहेत ते समोर आलेले आहेत
आणि ज्या व्यक्तीने आत्महत्या केली त्यांना कुठेतरी प्रेशर होता आणि त्या प्रेशरच्या कारणाने त्यांनी हे पाऊल उचललंय आणि पूर्ण कुटुंब जो आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे. म्हणून प्रशासनाने याची दखल घेत याच्यावर कारवाई करावी. आपण जर ते व्हिडिओ बघितला तर त्याचा जो भाव आहे त्यांनी ती बोट स्वतःचं बोट कापून लाईव्ह केलेलं आहे आणि लाईव्हच्या माध्यमातून प्रशासनाकडे दाद मागितली की या प्रकार हे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये दखल घ्यावे. तर नेमकं ह्याच्यामध्ये आता महाराष्ट्र सरकार काय दखल घेणार हे पाहणं नक्कीच महत्वाचं असणार आहे. फैसल धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.